नमस्कार फ्रेंड्स संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी अतिशय झटपट बनते अतिशय टेस्टी बनते आणि या रेसिपीचे नियमित सेवन केल्यामुळे वजन कमी करण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते त्यासाठी या ठिकाणी मी चार गाजर घेतलेले आहे गाजर स्वच्छ धुवून गाजराचे साल काढून घेतलेले आहे यासाठी आपल्याला गोड व लाल गाजर घ्यायचे या रेसिपीसाठी आपल्याला एक बीटसुद्धा लागणार आहे या बीटची आपल्याला साल काढून घ्यायची बीट गाजर आपल्या शरीरासाठी खूप फायदेकारक आहे यामुळे यजबी वाढण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते आता या ठिकाणी चार चिकू मी साल काढून घेतलेले आहे आणि त्यातल्या बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत तसेच एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याची मागची साल काढून टाकून मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे ड्रायफ्रुट्सचा मी जाटसर कूट करून घेतलेला आहे आपण यामध्ये शेंगदाण्याचा वापरही करू शकतो आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपल्याला गाजर आणि बीट किसून घ्यायचं आहे या रेसिपीला गॅसचा वापरही करावा लागत नाही त्यामुळे खूप झटपट बनते ही रेसिपी आणि खूप हेल्दी बनते आपण या ठिकाणी चारही गाजर किसून घेतलेले आहे आता आपल्याला बीटसुद्धा किसून घ्यायचं ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडते आणि सर्वांसाठी खूप हेल्दी आहे आपण या ठिकाणी बीटसुद्धा खिसून घेतलेला आहे आता आपल्याला खिसलेला गाजर आणि बीट एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साल काढलेले चिकू आपल्याला चमच्याच्या मदतीने बारीक करून घ्यायचे आणि हे बारीक केलेले चिकू आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहेत खिसलेलं ओलं खोबरंसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ओल्या नारळामुळे आणि चिकूमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या या रेसिपीला चिकूमुळे या रेसिपीला गोडपणाही येतो त्यामुळे वेगळी साखर टाकायचं काम पडत नाही आता आपल्याला ड्रायफ्रुट्सचा भुगासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मनुकेसुद्धा मी यामध्ये टाकलेले आप आहेत आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपला झटपट बनणारा गाजर बीट आणि चिकूचा हलवा तयार आहे या रेसिपीमध्ये आपल्याला जर आणखी गोडपणा हवा असेल तर या ठिकाणी मी घडी साखरची पावडर तयार करून घेतलेली आहे आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार खडीसाखर यामध्ये ॲड करून घ्यायची आहे पण चिकूमुळे यामध्ये साखर टाकायची आवश्यकता पडत नाही तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद